पनवेल महापालिका क्षेत्रातील कळंबोली शहराच्या विकास कामासाठी निधी उपलब्ध करावा अशी मागणी तसेच त्यासंदर्भातील पाठपुरावा आमदार प्रशांत ठाकूर यांनी महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केला होता. त्या अनुषंगाने कळंबोलीमधील विकास कामांसाठी या निधीची तरतूद करण्यात आली आहे. याचे सर्व श्रेय भाजपच्या लोकप्रतिनिधींचे असून जनता सुज्ञ आहे, त्यामुळे विरोधकांनी याचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये असा सल्ला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मंगळवारी कळंबोली येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विरोधकांना दिला. या पत्रकार परिषदेस महानगरपालिकेचे भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, स्थायी समितीचे माजी सभापती अमर पाटील, भाजपचे कळंबोली मंडळ अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेवक बबन मुकादम, राजेंद्र शर्मा, कमल कोठारी, संजय दोडके, संदीप म्हात्रे, सुनील ठेंबरे, रामा महानवर, बबलू शेख यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या कोकण विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय गते यांनी केली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराने प्रेरित होऊन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय गते यांनी ओबीसी सेलच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक तथा पनवेल बार काउन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांची कोकण विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीनंतर प्रदेशाध्यक्षांनी प्रदेश पदाधिकारी होऊन आपण भारतीय जनता पक्षाला ताकद मिळवून देण्याचं पक्षाची ध्येय धोरणे विचार तथा पक्षाचे काम तळागाळातील सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचे कराल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. दरम्यान कोकण विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उरण पथकाने दीव दिमण येथून आलेले मद्याचे 3 ट्रेलर कंटेनर पकडले आहेत. यामध्ये 76 लाख रुपये किमतीचे दारूचे बॉक्स आढळले असून या प्रकरणी 3 जणांना अटक करून वाहने जप्त करण्यात आली आहेत. उरण तालुक्यातील JNPA परिसरात दीव दमण येथून परदेशी दारू येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांना मिळाली होती. त्यानुसार आयुक्तांनी आपल्या पथकासह उरणमध्ये विविध ठिकाणी गस्त ठेवली होती. रात्रीच्या सुमारास जासई उरण येथे 3 संशयित ट्रेलर आले असता त्यांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी कंटेनरमध्ये सिग्नेचर विस्कीचे 2280 आणि मॅकडॉल विस्कीचे 375 बॉक्स आढळून आल्या, ज्याची किंमत 76 लाख रुपये आहे. या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये हरिश्चंद्र गोरख गायकवाड, मोहम्मद वसीर आणि देविदास तांदळे यांचा समावेश आहे. हा दारूचा पुरवठा कुणाला केला जाणार होता याचा तपास राज्य उत्पादन शुल्क विभाग करत आहे अशी माहिती दुय्यम निरीक्षक प्रवीण माने यांनी दिली आहे. पनवेलमधील रोज बाजार, भाजी मार्केट, स्वयंसहाय्यता महिला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक मोठ्या संख्येने भेट देत असतात. दरम्यान 7 दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर सोमवारी या बाप्पाचे ढोल ताशाच्या गजरात विसर्जन करण्यात आले. यावेळी पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका दर्शना भोईर, साहेबराव घुमरे, आत्माराम लावटे यांच्यासह मंडळातील इतर महिला उपस्थित होत्या. पेण नगर परिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी शहरातील नागरिकांना केलेल्या आवाहनानुसार अमृत कलश यात्रेत शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन कलशात मुठभर माती आणि तांदूळ संकलित केले. यामध्ये सकाळी प्रायव्हेट हायस्कूल येथून निघालेल्या यात्रा दुपारी पेण नगर परिषद येथे पहिल्या सत्राची फेरी संपली. दुसऱ्या सत्राला दुपारी प्रारंभ झाला आणि चिंचपाडा, महाडिकेवाडी, रामवाडी या विभागातील प्रभागात फिरून मुठभर माती संग्रहित करत यात्रेचा समारोप झाला. आपला भारत देश आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी ही अमृत कलश यात्रेचे उद्दिष्ट आहे असे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी यावेळी सांगितले. यामध्ये पेण पालिकेचे प्रशासकीय अधिकारी किरण शाह, आरोग्य निरीक्षक शिवाजी चव्हाण, आस्थापना विभागाचे उमंग कदम, सामान्य प्रशासन विभाग भरत निमरे, वसुली विभागातील महेश वडके यांच्यासह पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
रोहा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात जोरदार पाऊस पडला आहे, त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. गेल्या आठवड्याभर रोहा तालुक्यात चांगला पाऊस पडत आहे. गणेश उत्सवाला पावसाने सुरुवात केली असून 1.5 दिवसाच्या आणि 5 दिवसाच्या गणपती विसर्जनाला मुसळधार पाऊस पडला होता. जून महिन्यात पाऊस पडला नव्हता, ती कमतरता या महिन्यात पावसाने भरून काढली आहे. सर्वत्र गणेशोत्सवाची रेलचेल चालू असताना मंगळवारी सायंकाळी पावसाने जोरदार सुरुवात केली. बाजारपेठेत आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली आहे. पाऊस जोरदार असल्याने संपूर्ण वातावरण पाऊसमय झाले होते. वातावरणात गारवा निर्माण झाला होता. रोहा शहरासह रोहा तालुक्यातील मेढा, चनेरा, भालगाव, घोसाळे, धाटाव, कोलाड, सुतारवाडी, खाम, देवकाने, पिंगळसई, नागोडणे, वाकण या भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पाऊस पडत असल्याने डोंगर माथ्यावरून नाले ओढे भरून वाहत आहेत, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 15व्या हप्त्याचे वितरण ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधार संलग्न करावे असे आवाहन रायगड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्ज्वला बाणखेले यांनी केले आहे. रायगड जिल्ह्यात एकूण EKYC साठी 6,819 लाभार्थी प्रलंबित आहेत. बँक खाते आधार संलग्न करण्यासाठी 12,692 लाभार्थी प्रलंबित आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधार संलग्न करणे, EKYC प्रमाणीकरण करणे, लँड सिंडिंग करणे बंधनकारक आहे. सद्यस्थितीत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यात एकूण EKYC साठी 6,819 लाभार्थी प्रलंबित आहेत. बँक खाते आधार संलग्न करण्यासाठी 12,692 लाभार्थी प्रलंबित आहेत. या योजनेच्या लाभापासून कुणीही वंचित राहू नये यासाठी गणेशोत्सवासाठी आलेल्या सर्व शेतकरी बांधवांनी आवश्यक ती सर्व प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन उज्ज्वला बाणखेले यांनी केले आहे. केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये रिक्त जागांवर निवड केलेल्या उमेदवारांसाठी भारतीय डाक विभागाच्या पोस्ट मास्टर जनरल नवी मुंबई क्षेत्रातर्फे पनवेल येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या मेळाव्यात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते उमेदवारांना नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले. तर मेळाव्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे युवकांसोबत संवाद साधला. देशभरात 46 ठिकाणी हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्रात पुणे, नागपूर, नांदेड आणि पनवेल अशा 4 ठिकाणी तो झाला. पनवेल येथील मेळाव्यास खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, महानगर प्रमुख प्रथमेश सोमण, भाजप पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल आदी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी देशाच्या उज्ज्वल भविष्याच्या निर्माणासाठी सर्वांनी योगदान द्यावे आणि अमृत काळामध्ये देशाला विकसित बनवावे असे आवाहन येथे केले. या मेळाव्यात नवी मुंबई, पनवेल, उरण, ठाणे, पालघर परिसरातील 365 यशस्वी उमेदवारांना नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले. नवी मुंबई महापालिकेच्या NMMT च्या उरण मार्गावर इलेक्ट्रिक बस नादुरुस्त होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान कोपरोली ते जुईनगर दरम्यानची 34 क्रमांकाची बस खोपटे येथे बंद पडल्याने नवी मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांना आपला प्रवास अर्धवट सोडावा लागला. अशा घटना वारंवार घडत असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. उरण ते नवी मुंबईतील मार्गावरील विद्यार्थी, महिला आणि चाकरमानी यांच्या प्रवासासाठी महत्त्वाच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या NMMT च्या बस सातत्याने बंद पडू लागल्या आहेत. या बसेस ऐनवेळी रस्त्यात बंद होत असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. नवी मुंबईत जाणारी बस खोपट्या येथे बंद पडली होती. ही इलेक्ट्रिक बस का बंद पडली हे चालकांना सांगता येत नसल्याचे उघड झाले आहे. तर यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये भर पावसात इलेक्ट्रिक आणि साध्या बसही बंद पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या NMMT सेवेच्या बसेस उरणपर्यंत येत आहेत. यातील अनेक बस या पावसामुळे बंद पडू लागल्याने येथील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे पावसात या इलेक्ट्रिक बस बंद अचानक पडण्याचे प्रमाण अधिक असल्याचे वाहन चालकांचे म्हणणे आहे. संपूर्ण कोकणपट्ट्यात आणि देशाच्या विविध भागात बहुसंख्य लोक मासेमारी करत असतात. विविध चविष्ट मासळी ही परदेशात सुद्धा निर्यात केली जाते. या निर्यातीमुळे देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळत असते.
त्यामुळे मासळी ही देशाच्या घडामोडीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. मासेमारी करणारे लोक हे गरीब असून होणाऱ्या विविध नैसर्गिक संकटांमुळे गर्जबाजारी झालेले आहेत. पावसाळी हंगामात पूर्णतः मासेमारी बंद असते, तर उर्वरित 8 महिन्यात मासेमारी करत असताना निसर्गाच्या अनेक संकटांमुळे मच्छीमार बेजार आणि हैराण झाले आहेत. समुद्रात बोट बुडणे, मासेमारांचा मृत्यू होणे, वादळांमुळे मासेमारी बंद ठेवणे अशी अनेक संकटे येत असताना केंद्र किंवा राज्य सरकारकडून खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या लोकांना कोणतीही नुकसान भरपाई दिली जात नाही. याउलट शेतकरी वर्गाला अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, वादळ आदी बाबींसाठी नुकसान भरपाई दिली जाते. त्याचप्रमाणे समुद्रात मासेमारी करणाऱ्यांना शेतकरी म्हणून दर्जा देण्यात यावा अशी प्रमुख मागणी महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघटनेकडून केंद्रीय मत्स्य विकास मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्याकडे करण्यात आली आहे. हे निवेदन देण्यासाठी दिल्ली येथे मंत्री महोदय यांची भेट घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघाचे अध्यक्ष विजय गिदी, उपाध्यक्ष महादेव कदम, संचालक महादेव मेहर, संचालक रविबाबा पाटील, ओकाराम वानखेडे, ज्योती मेहर, तदन्य संचालक प्रकाश लोणेरे उपस्थित होते.